इंडिया अगेंस्ट करप्शन के राष्ट्रीय अध्यक्ष श्री हेमंत पाटिल ने बताया कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के प्रचार अभियान को देखते हुए इस बार बीजेपी का 400 पार करने का दावा सच साबित होगा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पिछले 10 सालों में पूरे देश में विकास की गंगा बहाई है, इसलिए भारत अघाड़ी बौखला गई है और मोदी को बदनाम कर रही है ऐसी भाषा बोलकर कि मोदी संविधान बदल देंगे, लेकिन इस पर भी विचार करना जरूरी है। हेमंत पाटिल ने कहा, मोदी बोलते कुछ हैं और करते कुछ हैं। लोकसभा चुनाव के मद्देनजर महाराष्ट्र में मोदी की रैलियों को अच्छा रिस्पांस मिला, इसलिए ये तय है कि इस साल महागठबंधन के सभी उम्मीदवार जीतेंगे। लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती इंडिया अगेंस्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी भाजपाच्या उमेदवारांचा सर्वे केला आहे। याबद्दल हेमंत पाटील यांच्याशी केलेली बातचीत आपण पाहतोय की मागील 10 वर्षांमध्ये जे मोदी सरकारने केलं ते आत्ताच्या काँग्रेसने जे 50 वर्षांमध्ये केलं नाही ते 10 वर्षांमध्ये मोदी साहेबांनी केलेलं आहे। भ्रष्टाचार असेल, विकास कामाबाबत सुद्धा त्यांचं काम असेल, अनेक कोटींचा विकास, रस्ते असतील, तुम्हाला सांगतो सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना पेन्शन योजना असेल, अशा गोर गरिबांना अनेक योजना मोदी सरकारने त्यांच्या पदरात पाडलेल्या आहेत। आणि अजून जर 5 वर्षे जर मोदी सरकारला जर अजून आपण वेळ दिला तर नक्कीच मोदी सरकार हे आपला देश पुढील 5 वर्षांमध्ये ते जगात एक नंबरचा आणू शकतात, कारण जागतिक पातळीवरसुद्धा काही कंपन्या आपल्या इंडियामध्ये येत आहेत आणि इंडियाचा मालसुद्धा जागतिक पातळीवर खपवला जातो, विकला जातो आणि आपल्या देशातील अनेक लोक हे परदेशात जाऊन आपला उद्योगधंदा, आपला व्यवसाय करतात आणि त्यामुळं आपल्या भारत देशाची उन्नती चांगल्या पद्धतीने झालेली आहे। तुम्हाला म्हणायचं काँग्रेसने काय केलंच नाही का? अहो, काँग्रेसने काय केलं, जर सांगा उदाहरण तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला 1 लाख रुपये दिले महिन्याला, तुम्हाला 1 लाख रुपये महिन्याला चालू केले, मग तुम्ही काय तुमचा स्वतःचा खर्च करू शकणार नाही का? तुम्ही बायका पोरांना सांभाळू शकणार नाही का? तुम्ही फ्लॅटचं भाडं भरू शकणार नाही का? दुधाचे पैसे देऊ शकणार नाहीत का? तुम्ही तुमच्या त्या सोसायटीचं बिल भरू शकणार नाही का? 1 लाखामध्ये तुम्ही महिन्याला पूर्ण करू शकता। त्याच पद्धतीनं काँग्रेसने सुद्धा एवढं मोठं देशाचं बजेट आहे ते देशामध्ये वाटलं, बाकी काय केलं त्यांनी? पुढील दिशा काय त्यांची होती, उद्योगधंद्याबाबतची काय होती, बेरोजगारासंदर्भामध्ये काय होती? परंतु मोदी सरकारने 10 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती उद्योगधंदे आपल्या या देशामध्ये आणले। हेमंत पाटील, न्यायालय आणि आरक्षण हे 3 शब्द राज्यभर गाजत आहेत। हेमंत पाटलांनी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला होता, आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आपलं मत काय? आता कसं आहे की आरक्षण ही एक वेगळी बाब आली आणि न्यायालय ही एक वेगळी बाब आली। न्यायालय म्हणजे न्यायालयाला पुरावा लागतो आणि पुराव्यावरती ते बघतं आणि त्यानंतर काय ते ठरवतं आणि न्यायालयसुद्धा आरक्षणाचा विषय जो असेल तो आरक्षण, आता समजा मराठा समाज आरक्षण असेल, धनगर समाज आरक्षण असेल, हे आरक्षण 50 ते 60 वर्षापासून ह्या धनगर समाजाला मिळालेलं नाही आणि मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज असून त्यांना दिलं जात नाही। आता हे न्यायालयाची एक वेगळी बाब, आरक्षणाची वेगळी बाब, न्यायालय म्हणतं की यांना आरक्षण आम्ही देणार नाही। आता भाजपची हवा आहे, भाजप सरकार जर आलं तर इंडिया अगेन्स्ट करप्शनचा पुढचा कार्यक्रम काय असणार आहे? जर ह्या देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार जर आलं तर आम्ही मोदी साहेबांच्याकडे आमचं शिष्टमंडळ, आमचे देश लेवलचे जे काही नेते मंडळ आहेत, जे शास्त्रज्ञ आहेत, अभ्यासू आहेत, त्यांना घेऊन मोदी साहेबांच्याकडे जाऊन या देशाचा विकास कसा होईल, या देश आपला कुठल्या पद्धतीनं असावा, कशा पद्धतीनं योजना त्याची करावी, कशा पद्धतीनं बजेटमध्ये
बजेट कशा पद्धतीने त्या बजेटमध्ये कशा पद्धतीने रकमा आणाव्यात किंवा खर्च करावा. आणि मोदी साहेबांना आम्ही सांगणार आहोत की या देशामधला आपण 10 वर्षांमध्ये भ्रष्टाचार कमी केलेला आहे, त्याच पद्धतीनं आपण या देशातील पूर्ण भ्रष्टाचार कमी करावा. ज्या ज्या ठिकाणी कसं आहे की देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र सरकार आहे, त्या सरकारवरती सुद्धा मोदी साहेबांचं जर कंट्रोल असेल तर तेथील भ्रष्टाचार कमी होईल. महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर भाजप सरकार आल्यानंतर इंडिया अगेन्स्ट करप्शन भारतातील कोणत्या कोणत्या मुद्द्यावरती मोदी सरकारांना सूचना करेल? आता कसं आहे की नाण्याच्या दोन बाजू असतात. एक नाणं म्हणतं की बाबा आम्ही हे केलं आम्ही ते केलं, दुसरं म्हणतं तुम्ही काहीच केलं नाही, तुम्ही भ्रष्टाचार केला, तुम्ही लोकांना ईडी सीबीआयची चौकशी लावता त्यांना आत टाकता, ते म्हणतात की जे भ्रष्टाचार करतात त्यांना आम्ही आत टाकतो. अशा दोन्ही बाजू आहेत, दोन्ही बाजूनीसुद्धा हा प्रचार चालू आहे. परंतु मोदी सरकारचे मुद्दे हे लोकांना पटल्यामुळं लोक कमळावरती बटन दाबतात. आतापर्यंत आता मला वाटतं काल परवासुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदान झालं, बारामती असेल, सातारा असेल, बाकी तुम्हाला सांगतो बीड असेल, कोल्हापूर असेल, या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती भाजपला मतदान झालेलं आहे. कालचीच घटना आहे, सांगोल्यामध्ये ईव्हीएम मशीन जाळलं, लोकांचा उद्रेक पाहत आहे, काय तुम्ही तुमचं मत काय? आता ज्यांनी हे जाळलं हे का जाळलं, याच्या मागं काय घडलेलं आहे? हे काय मोदीला विरोध म्हणून जाळलेलं नाही किंवा शरद पवारला विरोध म्हणून जाळलेलं नाही, तेथील स्थानिक लोकांच्या राजकारणामुळं एका गटाने हे जाळलेलं आहे, दुसऱ्या गटाने त्यांना खवळलं, त्यांना मारहाण केली आणि त्यांना आपल्या प्रचारसभेमध्ये घेतलं नसल्यामुळं त्यांनी ह्या उद्रेक केलेला आहे. लोकशाहीमध्ये अशी कृत्य करणं चुकीचं आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शन या प्रकरणाबद्दल न्यायालयात जाणार आहे का? आता कसं आहे की अनेक प्रकार असे मतदानाच्या वेळी घडत असतात, अनेक प्रकार घडत असतात, जे काय उद्या घडते ते आपल्याला